नमस्कार, मी डॉक्टर जेके दादा आज पुन्हा तुमच्या सर्वांच्या भेटीला. आज आपल्यासोबत डॉक्टर सपना पाटील आहेत, जे आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवस उपवासामध्ये डाएट आणि न्यूट्रिशन आपलं कसं ठेवायचं आहे आणि कसं आरोग्यमय हे 9 दिवस घालवायचे, आपलं जेवण कसं असलं पाहिजे, डायबिटीसच्या पेशंटनी काय डाएट घ्यायचं आहे, जर कोणाला वजन कमी करायचं असेल शॉर्ट पिरियडमध्ये तर त्यांनी नेमकं काय खायचंय, जर कोणी आजारी असेल, वाताच्या गोळ्या चालू असतील किंवा अजून गोळ्या घ्यायच्या असतील आणि उपवासही करायचा असेल तर उपवासाचं काय खाऊन तुम्ही गोळ्या घेऊ शकता, याची आपण पूर्ण माहिती आज आपण सपना पाटील डॉक्टरांबरोबर चर्चा करून आज घेणार आहोत. तर मी त्यांचे माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. नमस्ते सर, नमस्कार. नमस्ते यूट्यूब फॅमिली. थँक यू सो मच मला बोलवल्याबद्दल. तर सर्वात पहिले काही जे आपले पेशंट असतात ते त्यांच्या मनामध्ये असतं की आता 9 दिवस उपवास आहे, ते नॉनव्हेज खाणार नाहीत, देवीचे 9 दिवस आहेत तर, आणि एक शरीर शुद्धी करण्यासाठी ते उपवास सगळेजण करतात. पण ह्या शुद्धीकरण करण्यामध्ये भरपूर वेळा ते बाहेरचं तळलेलं नवीन बटाट्याचे काय काय आयटम भरपूर ऑइली स्पायसी खाऊन 9 दिवसात वजन वाढवून घेतात काही जण ऍक्च्युली, आणि काही जण 9 दिवस एकदम निरंकार उपवास करतात, काहीच खात पित नाही, संध्याकाळपर्यंत त्यांची शुगर लो होते, चक्कर येते आणि असं भरपूर त्रास त्यांना काय काय होतं, तर सगळ्या गोष्टी अशा एक्स्ट्रीम होऊन जातात. काही जण भरपूर खातात, काही जण काहीच खात नाही, तर यामध्ये आपण बॅलेन्स कसं ठेवलं पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? खूप चांगला क्वेश्चन आहे सर हा. नवरात्रीमध्ये जनरली काय होतं, कधीही कुठलेही फास्टिंगचे दिवस जेव्हा चालू होतात तेव्हा लोक फार जास्त बिंज इटिंग करतात. लोक फास्टिंग फूड म्हणजे त्याच्यामध्ये हाय कार्बोहायड्रेट आणि तळलेले पदार्थ, सर्वात जास्त पॅकेटचे फूड लोक खायला सुरुवात करतात, चिप्स खायला सुरुवात करतात, उपवासाच्या चिवड्याच्या नावाखाली फार जास्त तळलेले आणि तळलेले पदार्थ खातात. सो आपल्याला असा डाएट केला पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर चांगलं शुद्ध घरातलं जेवण, ज्याच्यामध्ये कमी कार्बोहायड्रेट असतील, भरपूर प्रोटीन असेल, फॅट कमी असेल, तळलेलं अजिबात नसेल, असं काहीतरी आपल्याला बॅलन्स डाएट नवरात्रीसाठी लोकांना सांगायचं आहे. बेसिकली नवरात्रीचा टाइम, जसं की हा फेस्टिव्ह टाइम आहे, फेस्टिव्ह टाइम मध्ये तुम्ही बाहेरचं न खाता घरातलं खाऊन कसं डाएट कंट्रोल करू शकता, कसं वजन कमी करू शकता. बऱ्याच लोकांची कंप्लेंट अशी असते सर की आम्ही नवरात्रीला फास्ट केले, आम्ही काहीच खाल्लं नाही तरीही आमचं नवरात्रीनंतर वजन वाढलं. सो ते वजन कसं कंट्रोल करता येईल किंवा वजन न वाढता वजन कसं कमी होईल ह्याच्यावर आपण फोकस करणार आहोत आजच्या डाएटमध्ये. नवरात्री हा चांगल्याचा वाईटावर विजय ह्याच्यासाठी आपण सेलिब्रेट करतो. सो आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या आपण चांगल्या सवयींमध्ये बदलू आणि आपली बॉडी डिटॉक्स करू आणि चांगल्या सवयी लावून आपण एका हेल्दी लाईफस्टाईल कडे जाण्याचं सुरुवात करू शकतो. तर सर्वात महत्वाचा प्रश्न की भरपूर पेशंट एक वेळा जेवतात आणि एक वेळा उपवास करतात आणि मध्ये काही खात नाही, तर त्यांच्या डाएटमध्ये नेमकं त्यांनी काय खायला प्यायला पाहिजे? सो असे जे लोक आहेत जे मॉर्निंगला उपवास करतात आणि संध्याकाळी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेला उपवास सोडतात, अशी लोक मी मॉर्निंग ते तुमचा पूर्ण उपवास संपेपर्यंतचं तुम्हाला एक आयडिया देते की कसं डाएट तुम्हाला करता येईल. मॉर्निंगला सगळ्याच हे सगळ्यांसाठी सेम आहे की उठल्यावर 2 ग्लास कोमट पाणी प्यायचंय, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे नित्य नियमाचं गोष्टी आहेत त्या आटपून घ्यायच्यात, त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवसाची सुरुवात, तुम्ही डिटॉक्स करणार आहात 9 दिवस, तो दिवसाची सुरुवात तुम्ही एका डिटॉक्स ड्रिंक पासून करू शकता. त्या डिटॉक्स ड्रिंक मध्ये तुम्ही कोमट पाणी, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू, त्याच्यामध्ये थोडंसं आल्याचा रस असं टाकून तुम्ही सकाळी पिऊ शकता. ज्या लोकांना लिंबू सूट करत नाही, काही लोक म्हणतात आम्हाला सकाळी सकाळी लिंबू नाही सूट करत, सो अशा पेशंटसाठी, अशा लोकांसाठी आपण रात्री 10 मनुके किंवा रेझिन्स ज्याला आपण म्हणतो ते रात्री भिजत घालायचे पाण्यामध्ये आणि ते पाणी सकाळी पिऊ शकता तुम्ही. आणि हे मनुके जे ठेवले ते तुम्ही दुपारी किंवा जेवणाच्या आधी स्नॅक्स सारखे खाऊ शकता. हा तुमचा झाला ब्रेकफास्टच्या आधीचं डिटॉक्स ड्रिंक. ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही व्हरायटी ऑफ ऑप्शन ट्राय करू शकता, त्याच्यापैकी आहे वरीच्या तांदळाचा उपमा. तुम्ही जसा नॉर्मली उपमा बनवतो आपण, रव्याचा उपमा बनवतो, तसा वरीच्या तांदळाचा उपमा बनवू शकता तुम्ही.
त्याच्यानंतर तुम्ही राजगिराचा उपमा बनवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही फास्टमध्ये खाताय, जसं की बीटरूट काही लोक खातात, काही लोक बीटरूट नाही खात, तर तुम्ही ज्या भाज्या खात असाल, जी कंदमुळं खात असाल, ती कंदमुळं पण त्याच्यामध्ये टाकू शकता. जसे की स्वीट पोटॅटो आहे, रताळ आहे. रताळ हा मी पोटॅटोपेक्षा बेटर ऑप्शन मानतो, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन ए कंटेंट फार हाय असतं, त्याच्यामध्ये फायबर जास्त असतात. सो तुम्ही त्याचा उपमा बनवू शकता, तो तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर मिड डे स्नॅक मध्ये लंचच्या 1-2 तास आधी तुम्ही कोकोनट वॉटर घेऊ शकता. लंचसाठी तुम्ही पुन्हा एकदा बीटरूट आणि दह्याबरोबर तुम्ही एक रायता बनवू शकता, किंवा एखादं फ्रूट बाउल घेऊ शकता. सो तुमच्याकडे ऑप्शन्स बरेच काही आहेत. आपल्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी अलाउड आहेत, ह्याच्यानुसार तुम्ही परमिटेशन कॉम्बिनेशन करू शकता बरेच ऑप्शन, आणि तुम्ही तुमचा डाएट प्लॅन करू शकता. आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपवास सोडणार आहात, तेव्हा मी बेसिकली सजेस्ट करते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. तुम्ही नेहमी चपाती किंवा भाकरी जी खात असतात, त्याच्यापेक्षा तुम्ही रागीची किंवा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकता. रागी म्हणजे नाचणी मराठीत बोलतात. सो नाचणीची भाकरी एक. सो आपण बेसिकली इथे काय करतोय, आपण फक्त क्वालिटी कंट्रोल नाही करत आहोत, आपण क्वांटिटी पण. पोर्शन साईज खूप इम्पॉर्टंट असतो डाएटमध्ये कुठलाही. तुम्ही कुठलीही चांगली गोष्ट फार चांगली आहे म्हणून फार जास्त खाल्ली, तर ती ऑब्व्हियसली तुम्हाला हेल्प नाही करणार आहे. सो तुम्ही पोषण कंट्रोल कराल, एक दह्याचं बाउल बाउल घ्याल, एक भाजी घ्याल, कमी तेलामध्ये बनवलेली, चांगली बनवलेली, सात्विक जेवणाकडे आपण जातोय. सो थोडंसं सॅलॅड घ्याल आणि एक ज्वारी बाजरी किंवा नाचणीची भाकरी घ्याल, हा तुमचा डिनर होईल. आणि रात्री झोपताना तुम्हाला डिनर सगळ्यांना उपवासामध्ये 7 च्या आधी करायचा आहे, म्हणजे 7 वाजेपर्यंत तरी तुमचा डिनर झाला पाहिजे. आणि 9 वाजता, 9:30-10 वाजता झोपण्याच्या आधी तुम्ही एखादा तुळशीचा चहा, कॅमोमिल टी किंवा केसराचं दूध, बदामाचं दूध, घरात बनवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी कुठलाही एक ऑप्शन चूज करून घेऊ शकता. बरोबर. सपना, तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे की अति तिथे माती, म्हणजे आपण काही गोष्ट जास्त करायला नको. हे सगळे वरेस ऑप्शन आपण ट्राय करणार आहोत. काही पेशंट पण 2 वेळा उपवास करतात, मग त्यांनी डिनरचा जो मेन पोर्शन आहे ते संध्याकाळच्या वेळेस काय लाईट घ्यायला पाहिजे? आता काही लोक जे पूर्ण 8 दिवस पहिल्या दिवसापासून अष्टमी पर्यंत उपवास करणार आहेत, दोन्ही टाइमला उपवास करणार आहेत, त्यांच्यासाठी तर मी सजेस्ट करेल की त्यांनी कुठलाच मील स्किप नाही करायचा आहे. म्हणजे प्रत्येक मील घ्यायचा आहे, उपवासाचा घ्यायचा आहे, सात्विक घ्यायचा आहे, पण घ्यायचा आहे. कुठलाही मील त्यांनी स्किप केला तर त्यांना ब्लोटिंग होणार, ऍसिडिटी होणार. बरीच लोक कंप्लेंट करतात की आम्हाला उपवासाच्या दिवसामध्ये आम्हाला फार जास्त ऍसिडिटी राहते. ती तुम्ही मील स्किप करता. तुम्ही जर जास्त अंतरापर्यंत 5 तास 6 तास काहीच खाल्लं नाही तर तुम्हाला ऍसिडिटी होणारच. सो ज्या लोकांना दोन्ही टाइमला उपवास करणार आहात, जे जे पूर्ण फर्स्ट डे पासून अष्टमी पर्यंत उपवास करणार आहेत, त्यांच्यासाठी आपण डाएट प्लॅन जसं पहिले सांगितलेलं, सकाळी उठल्यावर 2 ग्लास कोमट पाणी, त्यानंतर डिटॉक्स ड्रिंक. डिटॉक्स ड्रिंक मध्ये लेमन वॉटर, किंवा तुम्हाला लेमन नसेल सूट करत तर जे मी सांगितलेलं किशमिश किंवा मनुके, हे रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यायचं आणि ते मनुके नंतर खायचे तुम्हाला. सो त्याच्यानंतर तुमचा जो ब्रेकफास्ट असेल, त्या ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही फ्रूट बाउल घेऊ शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला फ्रूट क्रीम आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हंकड जे असतं, घट्ट दही असतं, त्याचा वापर करू शकता. त्याच्यावर मिक्स ड्रायफ्रुट्स टाकू शकता, त्याच्यावर मिक्स सीड्स टाकू शकता. सो आपण क्रीमच्या ऐवजी हंकड यूज करणार आहोत, ज्याने फार डिलिशियस असं फ्रूट क्रीम बाउल तयार होईल. जे आपण राजगिरा म्हणतोय, आपण जे वरीचं तांदूळ म्हणतोय, आपण जे सिंगाड्याचं पीठ म्हणतोय, कुट्टूचा आटा असतो, हे सगळे जे उपवासाला चालणारे असे फ्लावर्स आहेत, असे जे पीठ आहेत, त्या पिठांचं तुम्ही थालीपीठ बनवू शकता. त्या थालीपीठामध्ये तुम्ही थोडंसं जिरं टाकून, तुम्ही ज्या भाज्या घेता त्या भाज्या टाकून, स्वीट पोटॅटोच्या ऐवजी इथे तुम्ही नॉर्मल पोटॅटोचा थोडासा किस करून त्यामध्ये थालीपीठात घेऊ शकता. तुम्ही थोडं पनीर घेऊ शकता. फार लोकांना माहित नसतं की पनीर ही ते लोक डाएट मध्ये इन्क्लूड करू शकता, बट आपण इथे डिटॉक्स आणि एक हेल्दी डाएट बनवतोय ज्याच्यामध्ये आपल्याला वेट लॉस पण करवायचा आहे. सो डेली प्रोटीनचा इनटेक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द वेट लॉस. सो त्याच्यामध्ये आपण थोडंसं पनीर किसलेलं टाकून थालीपीठ बनवू शकतो, पराठा बनवू शकतो, चिला बनवू शकतो. असे आपल्याकडे फार सारे ऑप्शन आहेत. हे मॉर्निंगचे ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जेवणाच्या आधी जो मिड मॉर्निंग स्नॅक ज्याला म्हणतो, आपल्याला 10-11 वाजता जी भूक लागते, त्या टायमाला तुम्ही
कुठलीही फ्रूटची स्मूदी करू शकता. जर तुम्ही सकाळी ग्रेन खाल्लाय, सकाळी जर तुम्ही उपमा खाल्लाय किंवा चिला खाल्लाय, तर ह्या टायमाला तुम्ही कुठलाही फ्रूट घेऊ शकता. कुठलाही एक फ्रूट, जसं ऍपल घेतलं तर एक दीड ऍपल, जास्त क्वांटिटी घ्यायची नाहीये कारण आपल्याला परत जेवणामध्ये बरेच ऑप्शन आहेत, आपण जेवणारही आहोत. हे सगळं आपण फास्ट करून करतोय. सो देवाची प्रार्थना आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळं एकत्र फ्रुट्स बरोबर तुम्ही करू शकता अकम्प्लिश. त्यानंतर जे तुमचं मिड मॉर्निंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता, ते फार हेल्दी आहे. तुम्हाला पूर्ण तुमच्या फास्टिंग मध्ये तुमचं वॉटर इंटेक फार चांगला राहायला पाहिजे, तेव्हाच तुमचं डिटॉक्स चांगलं होईल. सो वॉटर इंटेक साठी तुम्ही छाछ घेऊ शकता, इथे लिंबू पाणी सुद्धा घेऊ शकता, तुम्ही कोकोनट वॉटर घेऊ शकता, किंवा तुम्ही फ्रूटची एखादी स्मूदी किंवा फ्रूटचं एक ते दीड फ्रूट असं तुम्ही घेऊ शकता. जेवणाच्या वेळेला सुद्धा तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही मॉर्निंगला जर उपमा खाल्ला तर तुम्ही आता चिला बनवा, तुम्ही आता एखादा पराठा बनवा, तुम्ही थालीपीठ बनवा ह्या पिठांचं. त्याच्याबरोबर तुम्ही दह्याचं वाटी घ्या. दह्यामध्ये तुम्ही बीटरूट टाकलं तर बीटरूटचा रायता बनतो, पायनॅपल टाकलं तर पायनॅपलचा रायता बनतो. आता सीझनमध्ये डाळिंब सुद्धा आहे, डाळिंब टाकून तुम्ही डाळिंबाचा रायता बनवू शकता. खूप फुलफिलिंग असं, खूप चांगलं तुमचं डाएट फॉलो होईल, वजन कमी होईल, प्लस तुमचं उपवास केलाय ह्याचं सॅटिस्फॅक्शनही राहील. सो संध्याकाळी आपण 4 ते 5 वाजता, बऱ्याच लोकांना चहा घ्यायची सवय असते, तुम्ही मी म्हणणार नाही की तुम्ही चहा सोडून द्या, तुम्हाला कुठेतरी चुकल्यासारखं वाटेल. तुम्ही चहा घेऊ शकता बिना साखरेचा, कॉफी घेऊ शकता बिना साखरेची. ह्या टायमाला तुम्ही कोकोनट वॉटर सकाळी नसेल घेतलं तर ह्या टायमाला तुम्ही कोकोनट वॉटर सुद्धा घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे अलाउड असेल टोमॅटो, तर तुम्ही बीटरूट, गाजर अँड टोमॅटोचा फार असा चांगला डिटॉक्स करणारा, रिच इन अँटीऑक्सिडंट, लायकोपीन, त्याच्यामध्ये तुम्ही थोडस सेंधा नमक टाकू शकता. आणि रात्रीचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही मखाण्याचं चाट बनवून घेऊ शकता. तुम्ही आपण नॉर्मल पोटॅटोच्या ऐवजी स्वीट पोटॅटो घेतोय, स्वीट पोटॅटोचा चाट बनवू शकता. तुम्ही संध्याकाळी, जर तुम्ही सकाळी चिला खाल्ला नसेल, तुम्ही फ्रूट बाउल खाल्ला असेल, तर संध्याकाळी चिला खा, संध्याकाळी उपमा बनवा. जर तुम्ही सकाळी सकाळच्या तुमच्या लंच मध्ये आणि ब्रेकफास्ट मध्ये कुठलेही प्रोटीन इन्क्लूड केलं नसेल एक्सेप्ट दही, तर तुम्ही पनीर इन्क्लूड करू शकता. पनीर ग्रिल्ड आणि रोस्टेड फॉर्म मध्येच इन्क्लूड करायचंय. काही गोष्ट आपण डीप फ्राय करणार नाही आहोत, आपण सगळं तव्यावर अगदी कमी 2-3 थेंब तेल टाकून त्याला स्प्रेड करून फक्त आपण रोस्ट करणार आहोत. फारच सुंदर माहिती डिटेलमध्ये डॉक्टर सपना पाटील यांनी आपल्याला दिली. याच शिकण्यासाठी आपल्याला भरपूर गोष्टी मिळाल्या की एक न्यूट्रिशनल डाएट कसा असलं पाहिजे उपवासाच्या दिवसांमध्ये. पनीर आपल्याला ऍक्च्युली चालू शकतो कारण तो दुधापासूनच बनलेला असतो. ह्यामध्ये आता भरपूर जण सजेस्ट करतात, काही जण हे जे बाकीच्या गोष्टी सोडून फक्त 9 दिवस फ्रूट्स खात राहतात, तर डायरेक्ट फ्रूट खाणं चांगलं आहे, त्याच्याबरोबर अजून काही कॉम्बो असायला पाहिजे, किंवा फ्रूट ज्यूस त्याच्यात जे साखर टाकून ते ज्यूसेस पितात दिवसभर, काय म्हणजे हेल्थसाठी काय योग्य राहील? फार लोकांचा प्रश्न असतो की आम्ही फ्रूट खायचं की आम्ही फ्रूट ज्यूस प्यायचा. लोक फ्रूट ज्यूस विदाउट शुगर म्हणा, विथ शुगर म्हणा, फ्रूट ज्यूस आम्ही जनरली रेकमेंड करत नाही. बिकॉज ज्यूस मध्ये तुम्ही त्याचं जे चांगलं फायबर कंटेंट असतं फ्रूटचं ते काढून टाकता, त्याला गाळून घेता, आणि फक्त जो फ्रुक्टोज असतो, फ्रूटची जी शुगर आहे ती अल्टिमेटली तुमची शुगर लेवल स्पाइक करणार. सो फ्रूट ज्यूस हा एक ऑप्शन जो मी सांगेन तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करा. तुम्ही स्मूदीज करू शकता. तुम्हाला जर फ्रूटचं ज्यूस प्यायचं त्यापेक्षा तुम्ही स्मूदीज बनवू शकता. फ्रूटचा क्रश ज्याला आपण म्हणतो, एखादं फ्रूट घेतलं त्याला आपण थोडंसं आईस टाकून, पाणी, थंड पाणी टाकून त्याचं क्रश केलं आणि ते तसं तसं न गाळता त्याला आपल्याला घ्यायचंय. सो फ्रूट ज्यूसेस पेक्षा फ्रूट स्मूदीज हा ऑप्शन आहे. भरपूर पेशंट आजकाल डायबिटीसच्या गोळ्या औषधं घेत असतात, त्यांचं रेग्युलर जी साखर असते ते जे नेहमी खात असतात त्याप्रमाणे डॉक्टरांनी त्यांना गोळ्या सजेस्ट केलेल्या असतात आणि त्या डेली त्या बेसिसवर घ्यायचा असतो. पण मी त्या लोकांना 9 दिवस उपवास करायचा सल्ला अजिबात देणार नाही, कारण की डायबिटीसच्या पेशंटचे त्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये शुगर वेगळ्या लेवलला चालेल आणि त्यांनी गोळ्या जास्त घेतल्या तर शुगर लोही होऊ शकते. तर त्यांनी त्यांचं नॉर्मल डाएट प्लॅन ठेवायचं आहे. जर त्यांना काही खायचं असेल, ऍडिशनल जर काही खायचं असेल, त्यांना उपवासाचं काही खायचं असेल, तर ते डायबिटीसचे पेशंट काय 2-4 डिशेस आहेत जे खाऊ शकतात?
हा फार चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली डायबिटीजचे जे पेशंट आहेत त्यांनी हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाले फूड ऑप्शन जे आहेत ते अवॉइड केले पाहिजेत. हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्यांनी रक्तातली शुगर पटकन स्पाइक होते, ठीक आहे, अशा गोष्टी डायबिटीज वाल्या लोकांनी अवॉइड केल्या पाहिजेत. ज्याच्यामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाले फ्रुट्स येतात, जसं की मँगो येतो, जसं की त्याच्यामध्ये वॉटरमेलन येतं, जसं की त्याच्यामध्ये बनाना येतो, असे बरेच फ्रुट्स आहेत की जे पटकन शुगर वाढवतात. सो डायबिटीज वाल्या लोकांनी बेसिकली साबुदाणा अवॉइड करायला पाहिजे. त्या लोकांनी त्याच्याऐवजी किनोवा किंवा राजगिरा किंवा आपण कुट्टूचा आटा म्हणतोय ह्या सगळ्या गोष्टींबरोबर जो चिल्याचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्यांनी नॉर्मल पोटॅटो कम्प्लिटली अवॉइड करून स्वीट पोटॅटो कडे वळलं पाहिजे. ते पण स्वीट पोटॅटो मध्ये पण तुम्ही क्वांटिटी कंट्रोल करणार. स्वीट पोटॅटोची ग्लायसेमिक इंडेक्स आपण जनरली नॉर्मल पोटॅटो पेक्षा कमी समजतो. सो त्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट स्टार्च असल्यामुळे ते रक्तात पटकन शुगर लेवल स्पाइक करत नाही. स्पेशली बेक्ड फॉर्म मध्ये तुम्ही बेक्ड फॉर्म मध्ये स्वीट पोटॅटो घेणार किंवा तुम्ही बॉइल्ड फॉर्म मध्ये स्वीट पोटॅटो घेणार, त्याच्याबरोबर तुम्ही चिला बनवणार, ह्याच्या बरोबर तुम्ही पनीर ऍड करू शकता. कारण जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन दोन्ही एकत्र ऍड करता तेव्हा तुमची शुगर लेवल लवकर स्पाइक होत नाही. आणि डायबिटीज वाल्या लोकांसाठी फार चांगला ऑप्शन आहे की त्यांनी प्रत्येक डाएट मध्ये त्यांच्या दही किंवा पनीर हे त्यांनी जर ऍड केलं ह्या बाकीच्या कार्बोहायड्रेट बरोबर तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. बरोबर. अजून काही पेशंट जे आपले असतात ते ह्या वेळेस पावसाळा पण असतो, मलेरिया डेंग्यूची साथ चालू असते आणि त्यावेळेस डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेतात. भरपूर वेळा तर लोक उशीर करतात की उपवास चालू आहे म्हणून इंजेक्शन घेत नाही, पण तोपर्यंत त्यांच्या त्या 3-4 दिवसामध्ये पेशी कमी होतात, ते अजूनच वीक होऊन जातात. तर मी अशा पेशंटला नेहमी सल्ला देतो की बाबा तुम्हाला ताप वगैरे आला आहे तर तुम्ही उपवास 3-4 दिवस करू नका, आणि ज्या मलेरियाच्या गोळ्या आहेत डेंग्यूच्या गोळ्या आहेत त्या थोड्या हेवी असतात, त्या तुम्ही उपवासाच्या जे आयटम्स आहेत जे पण आपण खाणार आहोत त्याबरोबर नेहमी ते ऍसिडिटी तयार करतात किंवा त्यांचे साईड इफेक्ट गोळ्यांचे अँटीबायोटिकचे लूज मोशन वगैरे जास्त आपल्याला बघायला मिळतात. मी नेहमी हे सजेस्ट करतो तुम्ही. सर ऍक्च्युली आपण जे डाएट प्लॅन लोकांना देतोय फॉर्च्युनेटली ते डाएट प्लॅन असं असणार आहे की जे जे लोक आजारी आहेत किंवा आजारातून आता नुकतेच बाहेर पडलेत ते लोकही ते डाएट प्लॅन आरामात फॉलो करू शकतात. बेसिकली आपलं डाएट हे फास्टिंग, नॉर्मल फास्टिंग ज्याला लोक म्हणतात, ज्याच्यामध्ये लोक फार वेळ उपाशी राहतात, जेव्हा खातात तेव्हा चिप्स खातात, जेव्हा खातात तेव्हा चिवडा खातात, जेव्हा खातात तेव्हा साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे खातात, ज्याच्यामध्ये काहीच प्रोटीन नसतं, काहीच काही बाकीचं चांगल्या ज्या गोष्टी आहेत फायबर वगैरे इन्क्लूड नसतं. पण जो आपण डाएट प्लॅन देतोय लोकांना ज्याच्याबरोबर ते लोक फास्ट करणार आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे, कार्बोहायड्रेट पण आहे, गुड फॅट्स पण आहेत. कारण आपण नट्स सांगतोय टाकायला, आपण सीड मिक्स सांगतोय टाकायला, आपण किनोवा सांगतोय ऍड करायला ज्याच्यामध्ये आयर्न आहे, ज्याच्यामध्ये फायबर आहे, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. सो बेसिकली आपण जो डाएट प्लॅन देतोय तो एक बॅलन्स्ड कम्प्लीट डाएट आहे आणि त्याच्याबरोबर फास्टिंग पण आहे. सो जे लोक आता नुकतेच आजारातून निघालेत त्यांची बॉडी डिटॉक्स होईल, त्यांची इम्युनिटी बूस्ट होईल, असा डाएट प्लॅन आपण देतोय. फारच चांगली माहिती आज आपण चर्चा करून घेतलेली आहे. डायबिटीसच्या पेशंटने कसं आपली काळजी घ्यायची, काय डाएट घ्यायचं आहे, जनरल डाएट कसा फॉलो करायचा आहे, आपण विटामिन्स डाएटमध्ये प्रोटीन्स डाएटमध्ये कसे टाकायचे आहेत, खालीपोटी राहून वीक होण्यापेक्षा न्यूट्रिशनल खाऊन आपण आपली जी तब्येत आहे ती चांगली बनवू शकतो, तेल फ्राईड गोष्टी आपल्याला खायच्या नाहीये, पनीर आपण खाऊ शकतो, प्रोटीन्स आपण जास्त घेऊ शकतो, आणि तुम्ही जेव्हा आजारी असाल किंवा तुम्हाला जेव्हा डायबिटीज किंवा थायरॉइड किंवा काही मोठा आजार असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला डाएट घ्यायचा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासाची गरज तशी नाहीये, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. आणि जर करायचाच असेल उपवास तर आमचा जो आज डॉक्टर सपना पाटील यांनी जो डाएट प्लॅन सांगितला तो नक्कीच फॉलो करा, जो पूर्णपणे न्यूट्रिशन्सने भरलेला आहे. आज फारच छान सुंदर माहिती आपल्याला डॉक्टर सपना पाटील यांनी दिली आपल्या चॅनलला येऊन, मी त्यांचा फार फार आभारी आहे. थँक्यू थँक्यू. बाय बाय मित्रांनो, तब्येतीची काळजी घ्या.